मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत विशेष। मोरोलीस परिसर नाही तर या संपूर्ण अंबरनाथ मध्ये इकडचं प्रशासन आणि राज्यकर्ते हे पूर्णपणे अपयशी ठरते। मी आता आहे अंबरनाथ पूर्व मधील मोरोली पाड्यामध्ये। गेली अनेक वर्षांपासून येथील नागरिक सुविधांची वाणवा आहे आणि इथे राहणारे कष्टकरी कामगार आदिवासी वस्त्यांमधील लोकांच्या तक्रारी आहेत की गेल्या काही वर्षांपासून येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत। मग त्या लाईटच्या असतील, त्या गटारींच्या असतील, त्या पायवाटांच्या असतील किंवा रस्त्यांच्या असतील। आम्ही सुजाता मेश्राम महिला रिक्षा चालक आहे, मोरोली पाड्यामध्ये राहते। पण स्टेशन ते निसर्ग ग्रीनपर्यंत रस्ता व्यवस्थित आहे आणि निसर्ग ग्रीनपासून मोरोली पाडा ते वरती डम्पिंग ग्राउंड आणि आपलं बापू रेसिडेन्सी इकडे रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे। रोड लाईट नाही आहेत। रात्रीच्या महिला ज्या कर्मचारी आहेत त्यांना आणायला प्रॉब्लेम होतो, यायला प्रॉब्लेम होतो। मला स्वतःला किती प्रॉब्लेम होतो ते मला कळत नाही। आता मी कसं सांगून कोणत्या शब्दात सांगू, प्रशासन काय झोपलंय का? इथल्या नागरिकांचा असा आरोप आहे की निसर्ग ग्रीन ही श्रीमंतांची वस्ती आहे, तिथपर्यंतचा रस्ता सुरळीत आहे, सर्व सुविधा तिथपर्यंत आहेत, मात्र तिथून पुढे आल्यानंतर आदिवासी वस्ती सुरू होते। मोरोली पाडा इथे काही कातकऱ्यांच्या वस्ती आहेत, काही कामगारांच्या वस्ती आहेत, इथपर्यंत या सुविधा का पोहोचल्या नाहीत? इथून पुढच्या रस्त्यांवर अंधार असतो, रात्रीच्या वेळेस येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना विद्यार्थिनींना त्रास होतो, त्या अंधारामध्ये काही दारू पिणारे काही गांजाडे बसलेले असतात, यांच्याकडून काही अप्रिय घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। पण 10 वर्षांमध्ये काही ते गटारींची नाही सोय का कशाची, डेनिच वगैरे म्हणजे साफसफाई नाही का काय नाही, हे अशा प्रकारे चालले। आणि जरी केलं असेल तरी ते थुकपट्टीवालं काम होतं, गटर नहीं साफ करते। अच्छा। गटर नहीं साफ करने वाले आते हैं, इधर देखो रोड नहीं अच्छा, बाथरूम भी नहीं सही अच्छा। लेडीज लोग जाते हैं तो दरवाजा टूटेला उसको लगा के बैठते, उधर साफ करने वाले आते नहीं। अच्छा। हाँ तो आपने बार बार बुलाने की कोशिश की? हाँ, कितना बार बोला वो लोग के उधर मिला था नीचे। तो शौचालय आपके साफ नहीं है तो फिर आपको दूसरा क्या पर्याय रहता है? जिसमें उसे सब बैठता है। अच्छा। हाँ, नहीं तो हम लोग खेती और जाते हैं, बारिश नहीं रहता तो हम लोग खेती और जाते हैं। खेती पे जाना? हाँ। अच्छा। क्या करेगा? पानी का एक घंटा एक तो छोड़ता है, 9 बजे छोड़ेगा, 10 बजे उधर से आने में 15 मिनट लग जाता है। आप 15 मिनट पहले चला तो हम लोग को पानी कितना मिलता है? आधा घंटा बिना मोटर के पानी बिल्कुल नहीं आएगा। जिस दिन लाइट नहीं रहा वो लोग हम लोग को पीने का भी पानी नहीं मिलेगा। तो बावड़ी है? बावड़ी है, और बावड़ी से हम लोग नीचे से पानी लाते हैं। टैंकर नहीं मंगा सकते, हमारे एरिया में टैंकर आएगी ही नहीं, रास्ता ही नहीं है। कर दिया तो तभी हम लोग साल हो, हम लोग को पानी का बहुत सुविधा ये किए, एक गटर बीटर पहले का वही संदीप तेलंगे वही बनाया था, गटर उटर उसने बनाया था, ये बाद में ये बिगड़ गया, ये काम ये इसी का किए, क्या अभी क्या बोल सकते इसके आगे? कुठल्याही प्रकारचा नगर पालिकेचा व्यक्ति येत नाही, झाडूवाले येत नाही, गटार करता काढणारे येत नाहीत, आणि ती दुर्दशा अशी झाली आहे की शेजारी पाजाऱ्यांना संपूर्ण रोगराईची पसरण झालेली आहे आणि हे चेंबर संपूर्ण ओव्हरफ्लो झाले, कुणाचेही संडास नसताना हे सगळे ओव्हरफ्लो होते, इकडे कोणी लक्ष देत नाही, काय चाललं आहे नगरपालिकेचं? आम्ही सगळे टॅक्स भरतो घरांचे, वेळोवेळी भरतो, तुम्ही उशीर भरलं तरी दंड आकारतात, मग हे कोणी का बघायचं? हे कशा प्रकारचं तुमचं काम चाललेलं आहे? आणि कुणी तुम्हाला माहिती आहे का आम्ही वारंवार तुमच्या नगरसेवकांना प्रतिनिधींना इथले स्थानिक पुढाऱ्यांना आम्ही सगळे सांगून चुकलो आणि कुणीही याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे केलेलं आहे, कुणीही लक्षात घेत नाही आहे, अशा वेळेला आम्ही कोणाकडे दाद मागायची? आज गेल्या 25 वर्षापासून ज्या शिवसेनेची अंबरनाथ नगरपालिकेवर सत्ता आहे बहुतेक कॉन्ट्रॅक्टर तर हे स्वतः शिवसैनिकच आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांना आवाहन करतो, त्यांनी मला 10 असे शौचालय दाखवा की तिकडं सगळे पूर्णपणे पाणी येतं, तिकडं लाईटची सोय आहे, जिकडे दरवाजे आहे, असं कोणत्याच प्रकारे ह्या गोष्टी उपलब्ध नाही। एवढंच नाही तर अनेक भागात म्हणजे आपण ह्या निसर्ग ग्रीनचा हा जो बी कॅबिनचा रस्ता आहे जर का लक्षात घेतला, ह्या बिल्डरच्या करिता
तिकडे पूर्णपणे त्या काँक्रीटचा रस्ता त्याच्या प्रोजेक्टपर्यंत बनवला गेला, परंतु पुढं जिकडं आदिवासींचे पाडे आहेत, आपल्या गोरगरीब जनता तिकडं राहते, कामगार वस्ती आहे, तिकडं त्या लोकांना तिकडं चांगल्या रस्त्यांशी वंचित ठेवण्यात आलं. आता कसं आहे का, गेली 18 महिने प्रशासकीय राजवट आहे आणि 2 वर्ष सतत कोरोनाची महामारी असल्यामुळे त्या ठिकाणी थोडं दुर्लक्ष झाले असेल. पण हा वार्ड क्रमांक 39 बोलताय ना तुम्ही, तर त्या ठिकाणी त्या वार्डात आमच्या महिला अध्यक्ष पूनमताई शेला राहतात. त्यांनीसुद्धा मला सांगितलेली या ज्या कामांबद्दल अडचणी त्यांनीसुद्धा सांगितलेल्या आहेत. आता त्या प्रशासकाच्या आम्ही कानावर घातलेल्या आहेत. आता महामारीसुद्धा कमी झालेली, आता कामकाजाला सुरुवात होईल आणि जी काय कामं राहिली असतील ती पूर्ण करतील असं वाटतं आम्हाला. मोरोली पाड्या यामध्ये राहणारे सर्व कामगारांच्या याच समस्या आहेत की आम्हीही टॅक्स तेवढाच भरतो जेवढे श्रीमंत लोक भरतात, मग आमच्या बाबतीत हा भेदभाव का? येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर आमच्या समस्या निवारण करू शकणार नसतील तर मतं मागायला येऊ नका, असा आक्रमक पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे.